सुरू व्हायला. हटो आप हट जाओ दादा. ठीक है दादा, आ जा जल्दी. एनर्जी दो लाइन राइट से आ जाओ, वॉइस. आराम से. मुनि अजून एक लाइन, मुनि अजून एक सेकंड लाइन, मुनि. थैंक यू. उधर ग्रुप है वेगळे वेगळे सगळे. काम कर मी श्रावणी काळे आणि हा आमचा नृत्य झंकार ग्रुप. आम्ही अहमदनगरवरून आलेलो आहोत. इथे ऑडिशन देण्यासाठी आम्ही या रियलिटी शोमध्ये आलेलो आहोत. आम्ही पंजाबचा डान्स फॉर्म भांगडा जो आहे तो आम्ही करणार आहोत. हा डान्स फॉर्म खूप एनर्जेटिक आहे आणि म्हणून आम्ही तो सिलेक्ट केलेला आहे. आमचा ग्रुप, आम्ही एका क्लासमध्ये आहे म्हणून आमचा ग्रुप तयार झालेला आहे. आम्हीच होणार डान्स महाराष्ट्र डान्सचे विनर. मी लावण्या योगेश मोरे, मी ठाणे पोलीस स्कूलमध्ये शिकते. मी सेवन्थ स्टँडर्डमध्ये आहे. मी सेमी क्लासिकल व क्लासिकल शिकते. माझ्या गुरूंचं नाव सर स्वाती संदीप कोडे आहे. मी ठाणे या जिल्ह्यातून आली आहे. क्लासिकलमध्ये कथ्थक हे शिकते. कथ्थकमध्ये माझे थर्ड एक्झाम आत्ता एप्रिलमध्ये असणार आहे. क्लासिकलमध्ये फक्त थोडे तुकडे परत हेच केले जातात. सेमी क्लासिकलमध्ये तुमचे एक्सप्रेशन्स आणि त्याच्यासह थोडेफार थोडे तुकडे परत केले जातात. नमस्कार, माझं नाव प्राप्ती दीपक दीपिका चव्हाण. मी पहिली लायसन्स तंत्रज्ञान स्कूल बदलापूर. मी जोगवा परफॉर्मन्स केला. मी माझ्या आईकडनं डान्स शिकली, लावणी आणि जोगवा. हाय फ्रेंड्स, माझं नाव अंकिता अंकुश उगले. मी कांजूरमधून आले आहे आणि मी आता डान्स महाराष्ट्र डान्समध्ये आमचा अख्खा सायराज डान्स अकॅडमी हा अख्खा ग्रुप आला आहे आणि आम्ही इथे गोंधळ सादर करणार आहोत. आणि आम्ही त्रिशूळ आणलं आणि ही आमची लीडिंग डान्सर आहे. आणि गोंधळसाठी आम्ही खूप तयारी केली आहे. आम्ही हिशविश मागतो की आमचं सिलेक्शन व्हावं बस. हाय फ्रेंड्स, माझं नाव श्रावणी सुरील कुलकर्णी. आम्ही डोंबिवलीवरनं आलो आहे. आमच्या हिंदुस्थानी संगीत अकॅडमीमधले आम्ही सगळे स्टुडंट्स आहोत आणि आम्ही रिंगचा डान्स करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आशा करते की आमचं सिलेक्शन व्हावं. हाय, माझं नाव मिथुन. मी मुंबईवरून आहे. मी अर्बन हिपहॉप करतो आहे कारण की महाराष्ट्रामध्ये काहीतरी युनिक झालं पाहिजे, हिपहॉप झालं पाहिजे. त्यामुळे मी ह्या डान्स महाराष्ट्र डान्स शो विन व्हायला आलो आहे. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सोमेश सूर्यवंशी आहे. मी साकीनगरवरून आलो आहे. मी मुंबईचाच राहायला आणि मी आता क्रम करणार आहे. क्रम म्हणजे एनर्जी लागते, त्याला फोक लागतो, फोर्स लागते. म्हणून इथं एनर्जी लावायला लागण्यासाठी मी क्रम करणार आहे. थँक्यू. हाय फ्रेंड्स, माझं नाव आकाश जाधव. मी मुंबईमधून आलेलो आहे आणि मी गोंधळ स्टाईल करणार आहे. गोंधळ म्हणजे गावी जत्रा वगैरे असतात तेव्हा देवीला साकडं घालून त्यांची प्रार्थना केली जाते किंवा त्यांना बोलवलं जातं घरी. आणि महाराष्ट्रामध्ये आता गोंधळ वगैरे जास्त होतच नाही. ॲक्च्युली वेस्टर्न कल्चर झाला म्हणून गोंधळ वगैरे दिसतच नाही कोणाला. सो मला डान्स महाराष्ट्र डान्स थ्रू ही स्टाईल अजून पुढे घेऊन जायची आहे आणि डान्स महाराष्ट्र डान्स यावर्षी तर विन व्हायचंच आहे. थँक्यू. राम राम पाहुणा, काय म्हणताय? हाय ना. बरं, माझं नाव साईरत्न कमलाकांत बनसोडे. बरं का, मी अंबरनाथवरनं आलो या
आणि होय मला डान्स महाराष्ट्र डान्समध्ये नंबर पटकवायचाच आहे बरं का. आणि आता ग बाया थांबा जरा, मी एक तर राहिलंच बोलायचं. आमच्या पूर्वी बाई कसल्या त्या बायका चित्रपटात तर अजिबात नव्हत्या येत, मग आम्हालाच काहीतरी करायला लागायचं. मग हेच आमचं सगळं सर्वस्व. थँक्यू. मेरा नाम रमेश शाह, मेरी उम्र 78 ईयर्स. हम बोरीवली से यहाँ पे डांस करने के लिए आए और यहाँ पे हमने कोली का नृत्य किया.
बहुत मजा आया, लोगों को भी बहुत पसंद आया और हमारे जजेस भी हमारा डांस देखकर खुश हो गए थे, तो उन्होंने हमारे पास दूसरा भी एक डांस करवाया था, तो वो दो डांस भी हमने किए और अच्छी तरह से वो पेश किए हुए थे। हम लास्ट 8-9 साल से ये डांस की प्रैक्टिस कर रहे हैं, डांस के प्रोग्राम देते रहे हैं और हमारे कोरियोग्राफर से डांस सीखते भी हैं और इस तरह भी हम रिटायर लाइफ में ये सेकंड इनिंग जो बोला जाता है उसको पूरी तरह से एंजॉय करते हैं। हमें यहाँ पे आके बहुत मज़ा आया, रियली वेरी मच सेटिस्फाइड विद ऑल एंड एवरीथिंग। मैं मिसेज पुष्पा शाह को देता हूँ। बरा आपण सगळ्याला नमस्कार, मी पुष्पा रमेश शाह बोरीवलीवरून इथे आली आहे DMD डान्स महाराष्ट्र डान्समध्ये ऑडिशन द्यायला, आणि मला खूप आनंद वाटला की आपला सगळ्याला भेटून मला पण बरा वाटला आणि माझा डान्स आमचा कपल डान्स आपला सगळ्याला आवडला, त्याच्यामुळे मला जास्त खुशी झाली आहे। हे आमचा शौक आहे, हॉबी आहे आणि ह्याच्याचमुळे आम्ही पुढे पुढे जातो, काही पण अडचण आली तरी आम्ही त्याला निभवून घेतो आणि पुढे जातो, आम्हाला कधी त्याचा त्रास वाटत नाही, आम्हाला आनंद वाटतो आणि ते सगळे तुम्ही प्रोत्साहित करतात त्याच्यामुळे आनंद दुप्पट होतो, जास्त होतो। त्याबद्दल आपण सगळ्याला, चॅनलला, प्रोडक्शन हाऊसला, इव्हेंट मॅनेजमेंटला आणि सगळ्या सहकर्मीचा मी आभारी आहे। मला पण त्यांचा डान्स खूप आवडला, ते एवढे ओल्ड असून त्यांनी खूप छान केला डान्स, मला पण त्यांचा डान्स खूप आवडला, ऑसम डान्स होता आणि एवढ्या सगळ्यांमध्ये हे एकच ओल्ड कपल होतं, खूपच सुंदर आणि मराठी भाषेत बोलायचं झालं तर टवका होता। डान्स महाराष्ट्र डान्सचा विनर मुंबईचा सोनार।